विद्यार्थी मित्रांनो, मागील टॉपिकमध्ये आपण फर्स्ट अँगल विषयी माहिती घेतलेली आहे. फर्स्ट अँगलने ड्रॉइंग कसे काढतो याबद्दल आपण माहिती घेतली आहे. आता आपण थर्ड अँगलने ड्रॉइंग काढूया. थर्ड अँगलचे काही नियम आहे, ते नियम मी प्रथम आपणास समजून सांगतो. थर्ड अँगलमध्ये वस्तूला ज्या बाजूकडून बघितले जाते त्याच बाजूला देखावा काढला जातो. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी ही एक्स वाय आणि ही एक्स वन आणि वाय वन अशा दोन एक्स वाय रेषा आहे, एक आडवी आणि एक उभी. उभी रेषा उजवी आणि डावी बाजू म्हणजे डावी आणि उजवी बाजू ह्या ठिकाणी दाखवते. म्हणून देखावा तुम्ही उजव्या बाजूकडून काढून उजव्याच बाजूला काढायचा. पण तो वर काढायचा का खाली काढायचा हा थर्ड अँगलमध्ये दुसरा नियम काय सांगतो. समोरचा देखावा हा उजव्या बाजूकडून बघून उजव्याच बाजूला परंतु आडव्या रेषेच्या खाली काढा. टॉप्यू हा वरून बघून वरच काढा. आणि सायडू हा ज्या बाजूकडून बघितला त्याच बाजूला काढा. मग सायडू हा डाव्या बाजूकडून बघितला असेल तर डाव्याच बाजूला काढा. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला असे समजते का समोरचा देखावा हा उजव्या बाजूकडून बघून उजव्याच बाजूला परंतु एक्स वाय रेषेच्या खाली येत असतो. ज्या बाजूनं बघितले त्याच बाजूला परंतु एक्स वाय रेषेच्या खाली, इथंच तुमचा समोरचा देखावा येतो. टॉप हा वरून बघून वरतीच काढला जातो म्हणजे आडव्या रेषेच्या वर बघून वरच काढला जातो. आणि समोरच्या देखाव्याच्या सरळ एका रेषेत वरती काढला जातो. सायडू हा डाव्या बाजूकडून बघून डाव्याच बाजूला परंतु समोरच्या देखाव्याच्या सरळ एका रेषेत डाव्या बाजूला या ठिकाणी काढला जातो. म्हणजे डाव्या बाजूकडून बघायचा डाव्याच बाजूला काढायचा, समोरचा देखावा हा उजव्या बाजूकडून बघायचा उजव्याच बाजूला काढायचा, वरील देखावा वरून बघून वरच काढायचा. आता आपण या ठिकाणी बघा, समोरचा देखावा हा उजव्या बाजूचा आहे म्हणून उजव्याच बाजूला एक्स वाय रेषेच्या खाली काढू. काढताना प्रथम त्याची टोटल लांबी या ठिकाणी दिलेले बघा. समोरचा देखावा हा आडवी रेषा म्हणजे लांबी, आडव्या रेषेवर आपल्याला लांबी दाखवता येते आणि उभी रेषावर उंची दाखवता येते. मग आपण याची जी लांबी आहे ही लांबी प्रथम आपण ह्या ठिकाणी इथं एक्स वाय रेषा मी दाखवलेल्या आहे 90 डिग्रीमध्ये. आणि ह्या 90 डिग्रीमध्ये काढल्यानंतर इथं मी 20-20 mm स्पेस सोडून वरती आणि खाली असा 20-20 mm स्पेस सोडून अशा आडव्या उभ्या अशा लाईन टाकलेल्या आहे. आता या लाईन टाकल्यानंतर हा जो काटकोन तयार होतो या काटकोनामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला हे ड्रॉइंग काढायचं आहे. 40 mm अंतर ह्या ठिकाणी असं मोजून घ्यायचं. मोजल्यानंतर हे लांबीतलं अंतर आपल्याला मिळालं, नंतर उंचीतलं अंतर उभं आहे, उभं अंतर 25 आहे तर 25 अंतर असं मोजून घ्यायचं. 25 अंतर मोजल्यानंतर ह्या ठिकाणी हा जो काटकोन आहे या काटकोनामध्ये रुलर आडव्या रेषेला समांतर राहून खाली सरकत आणून जिथं 25 अंतर मोजलं तिथून आडवी रेषा काढायची. नंतर अंतर 40 मोजलेलं आहे, जो बिंदू आहे त्या बिंदूतून रुलर उभं लावून या ठिकाणी उभी रेषा काढायची. अशा प्रकारे प्रथम एक चौकोन तयार होतो, या चौकोनामध्ये हा व्ह्यू काढायचा आहे. आता टॉप्यू काढण्यासाठी आपल्याला लांबी आणि रुंदी या दोन गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात. मग लांबी म्हटलं तर ही सुद्धा लांबीच आहे, हेच प्रोजेक्शन सरळ ओढलं तर ह्या ठिकाणी लांबी मिळते. मग आपण रुलर सरळ असं आडव्या उभ्या रेषेला असं समांतर लावून सरकत आणायचं आणि या बिंदूतून आपण वरती रेषा अशी ओढून घ्यायची. रेषा ओढली म्हणजे आपल्याला ही या ठिकाणी ही जी मिळाली ही आपल्याला लांबी मिळाली. टॉप्यूमध्ये आडव्या रेषेवर लांबी येत असते म्हणून या ठिकाणी लांबी जी आहे, लांबीतील जेवढ्या रेषा आहे तेवढ्या रेषा आपल्याला इथं आडव्या करता येते. आता रुंदी, टॉप्यूमध्ये वरून जर बघितलं तर आपल्याला एक रुंदी दिसते. मग ही जी रुंदी आहे रुंदी म्हणजे या ठिकाणी उभ्या रेषा. मग उभ्या रेषा म्हणजे अंतर किती आहे 30. मग ह्या ठिकाणाहून वरती असं 30 अंतर मोजून घ्यायचं, 30 अंतर इथं मोजून घ्यायचं, किंवा इथून इकडं मोजलं तरी चालेल किंवा इथून इकडं मोजलं तरी चालेल. नंतर ह्या ठिकाणी रुलर आडव्या रेषेला लावून वरती सरकत न्यायचं आणि सरळ ह्या ठिकाणी बरोबर असे घ्यायचं. आता हा चौकोन तयार झाला बघा, हा झाला तुमचा टॉप्यूचा चौकोन. आता टॉप्यूचा चौकोन तयार झाल्यानंतर
ह्या ठिकाणी बघा आपल्याला कंपासच्या सहाय्याने सायडूचे माप ह्या ठिकाणी टाकता येईल. सायडूमध्ये आपल्याला रुंदी आणि उंची, म्हणजे ही झाली रुंदी आणि ही झाली उंची. मग आता आपल्याला जर टॉप व्ह्यूमधून ह्या ठिकाणी हा जो टॉप आहे, या टॉपमधली ही जी रेषा आहे ही रुंदीतली रेषा आहे. मग याचं जर प्रोजेक्शन आपण असं ओढलं तर आपल्याला इथं रुंदी मिळते, आणि समोरच्या देखाव्यातून आपण असं प्रोजेक्शन ओढलं तर उंची मिळते. मग बघा, प्रथम आपण पहिली रेषा ओढलेलीच आहे आणि शेवटची रेषा जर ओढली तर ह्या ठिकाणी आपल्याला सायडूची उंची मिळते. आता सायडूची उंची मिळाल्यानंतर आपल्याला सायडूची रुंदी, ही जी रुंदी, ही रुंदी जर मिळवायची असेल तर टॉपमधून हे जे प्रोजेक्शन आहे असं जर वक्राकृती असं जर कंपाच्या सहाय्याने ओढलं तर आपल्याला इथं रुंदी मिळते. मग प्रथम काय करायचं बघा, ह्या ज्या रेषा आहे टॉप व्ह्यूमधल्या, ह्या रेषांमधून प्रोजेक्शन लाईन एक्स वाय रेषेपर्यंत अशा ओढून घ्यायच्या. एक्स वाय रेषेपर्यंत अशा पहिली आणि शेवटची रेषा ओढून घ्यायची. आता ओढल्यानंतर ह्या ठिकाणी कंपास घ्यायचं. इथं तुमचा आडवी आणि उभी रेषा ज्या ठिकाणी मिळाली तिथं मी झिरो असं नाव दिलेलं आहे. बघा, आता झिरो ते प्रथम एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं जे तुम्ही 20 mm अंतर सोडलेलं असतं स्पेसिंगसाठी, तर तिथून बरोबर असं ह्या उभ्या रेषेपासून असा एक कर्व टाकायचा. त्यानंतर पुढे सरळ कंपास वरती न्यायचं आणि जिथं तुम्ही प्रोजेक्शन लाईन ओढलेली तिथून असा एक राऊंड टाकायचा. आता राऊंड टाकल्यानंतर हे दोन्ही राऊंड ह्या एक्स वाय रेषेपर्यंत आलेले आहे, म्हणजे एवढ्याच काटकोणामध्ये फक्त हे राऊंड येत असतात. आता रुलर लावायचं उभं आणि बरोबर ह्या ठिकाणी असं सरकत सरकत पहिल्या याच्यातून रेषा ओढलेली असते. 20 mm आपण अंतर सोडून ही रेषा ओढलेली असते, ती या कर्वमधूनच या ठिकाणी इकडे आलेली आहे. आता मी सरळ रुलर पुढं नेतो आणि सरळ या ठिकाणी अशी एक रेषा ओढतो. आता रेषा ओढल्यामुळे ह्या ठिकाणी एक असा चौकोन तयार झालेला. बघा, इकून आपण समोरच्या देखाव्याची ही जी उंची आहे, समोरच्या देखाव्याची ही जी उंची आहे, या उंचीतून हे प्रोजेक्शन ओढल्यामुळे याची ही उंची मिळाली. या समोर सायडूची किंवा बाजूचा जो देखाव आहे याची आपल्याला ही उंची ह्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि रुंदी मिळवण्यासाठी आपल्याला टॉपमध्ये वरून जर बघितलं तर ही सुद्धा रुंदीच आहे, म्हणून इथंसुद्धा ही टॉपमधली रुंदीच आहे. आणि हेच प्रोजेक्शन आपण असं ओढलं म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट इथं अशा रेषा ओढल्यामुळे इथं रुंदी मिळाली. आता आपल्याला ह्या ठिकाणी बघा, प्रथम समोरचा देखावा काढू. समोरच्या देखाव्यासाठी आपण हा चौकोन तयार केलेला आहे. मग हे चार बिंदू 1, 2, 3, 4, मग 1, 2, 3, 4. आता समोरून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतं, फक्त हा जो पृष्ठभाग आहे या पृष्ठभागाच्या ह्या कडा तुम्हाला फक्त ह्या ठिकाणी अशा दिसतात, याच्या व्यतिरिक्त काही दिसणार नाही समोरच्या पृष्ठभागामध्ये. आता समोरच्या पृष्ठभागामध्ये तुम्हाला जे काही दिसल, जो पृष्ठभाग दिसल त्याच्या फक्त कडा दाखवायच्या आहे. मग आता तुम्हाला हा पृष्ठभाग दिसणार नाही, हा दिसणार नाही, हा दिसणार नाही, किंवा हा पृष्ठभाग दिसणार नाही, किंवा हा पृष्ठभाग दिसणार नाही. फक्त इकडून ज्यावेळेस आपल्याला काही बघायचं असतं त्यावेळेस या बाजूनं काही दिसणार नाही आपल्याला, अशा पद्धतीनं स्ट्रेट बघायचं. बघा, याला काटकोनात 90 degrees असं स्ट्रेट बघायचं. स्ट्रेट बघितल्यानंतर आता मी ह्या बिंदूपासून सुरुवात करतो, मला हा पृष्ठभाग दाखवायचा आहे. बघा, ह्या बिंदूपासून सुरुवात करता येईल. जर वरून केली तर इथून होईल, ह्या बाजूनं केली तर वरून होईल, इथून केली तर इथून सुरुवात होईल. आता मी ह्या कोपऱ्यापासून करतो. मग इथून सुरुवात केल्यानंतर बघा, मी आता लांबीमध्ये जातो. बघा, असं लांबीमध्ये, म्हणून आडवी रेषा माझी इथं लांबीची, ही लांबीच दाखवलेली. बघा, मी लांबीच दाखवलेली. त्यानंतर आता मी ह्या कोपऱ्यावर आलो. इथून मला ह्या पृष्ठभागाची ही कडा उंचीमध्ये दिसते, हा पृष्ठभाग मला दिसतो म्हणून त्याची कडा दिसते मला. मग ही कडा 25 mm आहे, मग ती 25 mm ची कडा मी उभी लाईन दाखवतो कारण ती उंचीमध्ये आहे. नंतर मी या ठिकाणी लांबीमधली लाईन दाखवतो कारण ही लांबी आहे. मग लांबीमध्ये ती आडवी झालेली असते अशी लाईन, मग ती किती असेल ही आपल्याला ती शोधावं लागेल. इथं माप दिलेलं नाही, मग आपल्याला माहिती हे 40 आहे आणि हे इथून एवढं हे माप तुम्हाला 10 दिलेलं आहे. 10 + 20 = 30 आणि एकूण आहे 40. मग 40 मधून हे 30 वजा केलं म्हणजे राहिलेलं हे 10 अंतर असेल हे आपल्याला कळतं. मग आपण रुलरच्या सहाय्याने किंवा पट्टीच्या सहाय्याने 10 mm अंतर मोजून घेऊ आणि तेवढीच रेषा आपण आडवी डार्क करू कारण ह्या ठिकाणी लांबीतली रेषा आहे म्हणून ती आडवी झाली. आता आपल्याला उंचीतली उभी रेषा दिलेली आहे. मग आपण सरळ रुलर उभं लावायचं, इथं अस्पष्ट लाईन काढायची आणि हे अंतर तुम्हाला दिलेलं आहे. बघा,
ह्या ठिकाणी कुठेतरी असेल बघा, हे बघा 10 दिलेले मग हे 10 अंतर ह्या ठिकाणी उंचीत मोजायचं, 10 अंतर बघा ह्या ठिकाणून मी असं मोजतोय, इथून 10 टाकतो आणि तेवढीच रेषा फक्त मी अशी डार्क करतो बघा। आता मी उंचीत आल्यानंतर लांबीत येतो, लांबीत 20 मिलीमीटर, मग रुलर आडवं लावायचं आणि सरळ 20 मिलीमीटर अंतर असं या ठिकाणी पहिली अस्पष्ट लाईन ओढा, नंतर तिच्यावरती 20 अंतर असं मोजून घ्या, 20 अंतर मोजल्यानंतर ह्या ठिकाणी तेवढंच अंतर या ठिकाणी दाखवा। नंतर मी आता इथून असं उंचीत जायचं, मला उभं स्ट्रेट जायचं उंचीत, उंचीत म्हटल्यानंतर मला आता हे अंतर आणि हे अंतर सारखंच आलं, हे आणि हे अंतर सारखंच आलं म्हणून मला फक्त रुलर उभा लावायचं आहे आणि सरळ आडव्या रेषेपर्यंत ही उभी रेषा मला मारायची या आडव्या लाईनपर्यंत। नंतर मी ह्या ठिकाणी बघा इथून आता मला लांबीत जायचं आहे, मग लांबीत तेवढं माप उरलेलंच आहे माझं 10 बघा, तेच माप मी ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे। नंतर लांबीतून मी उंचीत येतोय, उंचीत मग मला सरळ रुलर उभं लावायचं आणि उंचीत यायचं। अशा प्रकारे हा समोरचा देखावा पूर्ण झाला, या ठिकाणी अस्पष्ट लाईन दिसते बघा, फक्त आपला पृष्ठभाग हा इथून एवढाच या ठिकाणी तयार झालेला आहे। म्हणजे अशा पद्धतीनं हा पृष्ठभाग तयार झाल्यानंतर मग आता टॉप काढायचा, टॉपला वरून जर बघितलं तर आपल्याला काय दिसतं बघा, वरून बघितलं तर आपल्याला हा एक पृष्ठभाग दिसतो, याला मी समजा नंबर देतो बघा 1 नंबर, त्यानंतर समजा अजून आपल्याला कोणता दिसल तर हा 2 नंबर, त्यानंतर हा वरचा हा 3 नंबर, म्हणजे असे 3च पृष्ठभाग आपल्याला या ठिकाणी दिसतील बघा। आता 3 पृष्ठभाग दिसतील कारण हा उभा आहे, हा पृष्ठभाग कसा आहे, हा असा उभा पृष्ठभाग आहे, तो आपल्याला वरून वरून असा दिसणार नाही बरोबर, म्हणून आपल्याला फक्त आडवे जे आहे असे जमिनीला समांतर 1, 2, 3 हे 3च पृष्ठभाग दिसतील। मग आता हे पृष्ठभाग आपल्याला इथं दाखवायचे, पण दाखवताना हा जो खालचा जो पृष्ठभाग आहे हा सुद्धा आहे, हे बघा इथं डॉटेड लाईन काही दाखवलेलं मी तसा, एवढा पृष्ठभाग आपल्याला हा दिसतो बघा, हा वर उचलायचा आहे आपल्याला असा, वर उचलल्यामुळे हा बिंदू या बिंदूवर येईल, हा बिंदू या बिंदूवर येईल, हा बिंदू या बिंदूवर येईल आणि इथला जो डॉटेडचा हा बिंदू या बिंदू होईल, म्हणजेच कम्प्लीट इथं सुद्धा एक आयत तयार होईल। म्हणजे असे 3 आयत, 1, 2 आणि 3 असे ह्या ठिकाणी दाखवायचे आहे। मग आता आपण सुरुवात करू बघा, सुरुवात करताना कोणत्या तरी एका कोपऱ्यापासून करू, 1, 2, 3, 4 कोपरे याला असंच धरायचं आणि असंच उचललं तर आपल्याला समजतं का ह्या बिंदू येथं या ठिकाणी येत असतो किंवा हा बिंदू या ठिकाणी येत असतो। आता मी इथून सुरुवात करतो बघा, सुरुवात केल्यानंतर मी सुरुवात करण्याच्या अगोदर मी काय करतो, पहिल्यांदा प्रोजेक्शन ओढून घेतो। प्रोजेक्शन ओढताना काय करायचं बघा, पहिल्या रेषेतून मी प्रोजेक्शन ओढलेलंच आहे, जिथं खाचा वगैरे काही असेल त्या त्या ठिकाणाहून प्रोजेक्शन ओढलं जातं बघा। आता मी काय करतो, हे बघा रुलर लावलं, मला ह्या ठिकाणी अशी खास तयार झाली म्हणून ह्या रेषेतून मी असं प्रोजेक्शन या वरती टॉपपर्यंत ओढून घेतलेलं बघा। त्यानंतर मी परत ह्या ठिकाणी इथून प्रोजेक्शन ओढलेलं आहे आणि शेवटचं प्रोजेक्शन आलेलं आहे। म्हणजे प्रोजेक्शन लाईन ओढल्यामुळे काय झालं, ह्या जो आयत काढलेला ह्या आयतामध्ये आखणी तयार झालेली आहे। आता या आखणीनुसार आपल्याला फक्त टॉप बघायचा आहे, वरून बघितलं तर आपल्याला ह्या बिंदूपासून सुरुवात करायची बघा, वरून बघून इथून केलं तर आपल्याला ही रेषा दिसेल आपल्याला लांबीमध्ये, कारण ही लांबी आहे टॉपची आणि ही रुंदी, मग रुंदी म्हणलं का या सगळ्या रेषा इथं उभ्या येतील आणि लांबी म्हणलं का सगळ्या रेषा आडव्या येतील। आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू बघा, इथून सुरुवात केल्यानंतर आपल्याला एवढीच रेषा या 3 नंबरच्या पृष्ठभागाची दिसेल, म्हणून आपण हे बघा आता ही 3 नंबरच्या पृष्ठभागाची जी रेषा आपल्याला दिसेल ही रेषा या समोरच्या पृष्ठभागाला सुद्धा या ठिकाणी ऍडजस्ट आहे। मग ह्या बिंदूचं आणि ह्या बिंदूचं जर ह्या पृष्ठभागाचं प्रोजेक्शन आपण ओढलं तर तेवढीच रेषा आपल्याला मिळेल बघा। हे बघा इथं ती रेषा दाखवलेली बघा या पृष्ठभागाची, मग ह्या 2 बिंदूचं जे प्रोजेक्शन आहे तेवढीच रेषा फक्त या ठिकाणी डार्क करायची, मोजायची गरज सुद्धा पडत नाही, म्हणजे आपल्याला ही रेषा मिळाली। आता ही रेषा मिळाल्यानंतर ह्या पृष्ठभागाची सुद्धा ही रेषा दिसते आपल्याला, दिसते की नाही, मग ही सुद्धा आपल्याला या बिंदू ते या बिंदूपासून प्रोजेक्शन असं वरती ओढायचं बघा, या बिंदूपासून तर या बिंदूपासून सरळ वरती प्रोजेक्शन ओढलेलं आहे आणि तीच रेषा पुढे डार्क करायची आहे बघा, म्हणजे आपल्याला ही सुद्धा डार्कच दिसेल बघा, म्हणजे इथून तर एवढी आपल्याला ही पूर्ण डार्क झाली। त्यानंतर परत आपल्याला ही पण रेषा दिसेल बघा, आता ही रेषा सुद्धा या बिंदू या पृष्ठभागाच्या समोरच्या पृष्ठभागाच्या या 2 बिंदूला आधारित बघा, 1 आणि 2, मग ह्या बिंदूचं प्रोजेक्शन बघायचं आणि सरळ तेवढी रेषा डार्क आहे। म्हणजे जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असत्या तर तुम्ही पूर्ण रेषा एकाच टायमाला डार्क केली असती। बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करूया, ह्या कोपऱ्यावरून आपल्याला असं जायचं, म्हणजे 1 नंबरचा पृष्ठभागाची कडा आपल्याला दाखवायची, मग आता ही रुंदीमध्ये म्हणून इथं उभी झाली बघा। हे बघा इथून मी ती जेवढी आहे तेवढी मी दाखवलेली आहे,
ही रेषा आपल्याला 30 मिलीमीटर ह्या ठिकाणी दिसते, म्हणून आपण तेवढंच अंतर हे चौकोन पहिल्यांदा तयार करून घेतला होता, हे अंतर 30च घेतलेलं होतं, तेवढी रेषा दाखवली इथं आलो. आता या कोपऱ्यावरून आपल्याला असं लांबीत जायचंय, मग लांबीत एक नंबरच्या पृष्ठभागाची ही कडा आहे बघा, मग एक नंबरच्या पृष्ठभागाची ही सुद्धा कडा आहे, तेवढंच लांबीत आपल्याला या ठिकाणी जायचंय बघा, म्हणून आपण असं लांबीमध्ये तेवढंच जायचं बघा. आता तिथून आपल्याला परत रुंदीत यायचंय, रुंदीत यायचं म्हणजे हे बघा, इथं हे प्रोजेक्शन लाईन मी त्याच्यामुळेच ओढलेली आहे, कारण ही लाईन या समोरच्या पृष्ठभागाच्या या बिंदूवर मॅच झालेली आहे, म्हणजेच या बिंदूतून जर प्रोजेक्शन आपण असं वरती ओढलेलं असेल तर त्यावरच ही लाईन आपल्याला मिळेल बघा, म्हणून ह्या बिंदूतून जे प्रोजेक्शन ओढलेलं आहे त्यावरतीच ही लाईन या ठिकाणी मिळालेली आहे बघा. त्याच्यानंतर हा झाला तुमचा एक नंबरचा पृष्ठभाग तयार झालेला बघा विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही काय करायचं बघा, इथं या ठिकाणी हा जो पृष्ठभाग तयार झाला याला जोडून हा पृष्ठभाग वर उचलला तर तुम्हाला लगेच समजेल ही लाईन तुम्हाला इथं मिळालेली बघा. आता ही लाईन जी आहे ती इथून तर इथपर्यंत आहे, हिला वर उचललं तर ती बरोबर इथं येईल, ही अधिक ही मिळून ही सगळी रेषा पूर्ण डार्क दिसेल बघा, म्हणून आपण ही पूर्ण रेषा डार्क करून टाकू बघा. अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला मिळाली, त्यानंतर ही लाईन पण आपल्याला मिळेल बघा, म्हणजे ह्या पृष्ठभागाची ही कडा आपल्याला दिसते, म्हणून रुलर उभं लावायचं, सरकत न्यायचं आणि या ठिकाणी अशी रेषा मारायची. आता आपल्याला बघा एक नंबरचा पृष्ठभाग मिळाला, दोन नंबरच्या पृष्ठभागाची ही कडा जी आहे वर आणली, म्हणजे ती या कडेच्या लपलेली आहे आणि ही कडा बाहेरची आहे, मग बाहेरच्या कडेला खेटून ही कडा आहे तीन नंबरच्या पृष्ठभागाची, मग हा जो समोरचा पृष्ठभाग आहे याचा हा बिंदू, ह्या बिंदूतून जर आपण प्रोजेक्शन असं वर ओढलं तर आपल्याला ह्या ही लाईन मिळेल बघा, म्हणजेच ह्या दोन बिंदूचं प्रोजेक्शन बघा, ही लाईन याच्यावर आलेली आहे आणि ही लाईन या बिंदूवरून अशी वरती आलेली आहे, मग इथून जर आपण हे प्रोजेक्शन जर ओढलं तर कम्प्लीट आपल्याला बघा इकूनही बघून ही लाईन एवढीच दिसते आणि वरून बघून सुद्धा ही लाईन तेवढीच दिसते बघा, समोरून तेवढीच दिसलेली आहे आणि वरून बी तेवढीच दिसलेली आहे, म्हणजे आपल्याला हा तीन नंबरचा पृष्ठभाग मिळाला. आता चार नंबरचा पृष्ठभाग हा आपला दोन नंबरचा पृष्ठभाग हा वर उचलला गेलेला आहे बघा, इथं ऑलरेडी तो हा बिंदू या बिंदूवर आला, हा बिंदू ह्या बिंदूवर आला, हा बिंदू ह्या बिंदूवर आला आणि हा बिंदू ह्या बिंदूवर आला, वर उचलल्यामुळे हे चार बिंदूमध्ये हा जो आयत तयार झालेला आहे तोच ह्या ठिकाणी आपल्याला दोन नंबरचा मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण टॉपिक तयार केलेला आहे. हा तुमचा समजा असं गृहित धरू याला आपण चार नंबर देऊ. तुम्ही शक्यतो नंबर परीक्षेच्या वेळेस नंबर द्यायचे नाही, परीक्षेच्या वेळेस हे नंबर कुठलेही द्यायचे नाही, हे फक्त तुमच्या माहितीसाठी मी समजून सांगत आहे बघा. आता ह्या ठिकाणी आपण साईडू काढू. साईडू हा तुमचा डाव्या बाजूचा आहे, डाव्याच बाजूला ह्या ठिकाणी काढायचा आहे, मग डाव्या बाजूकडून बघून डाव्या बाजूला काढताना ही त्याची रुंदी, ही त्याची उंची, मग आपल्याला माहिती आहे ही रुंदी आहे, कारण वरून ज्यावेळेस आपण असं प्रोजेक्शन ओढलेलं आहे त्यावेळेस आपल्याला आडव्या रेषेवर रुंदी मिळालेली आहे आणि समोरून समोरच्या देखाव्याची ही जी उंची आहे, उंचीच्या ह्या दोन बिंदूतून आपण असं प्रोजेक्शन जर ओढलं, असं प्रोजेक्शन ओढलं तर आपल्याला याची उंची मिळते इथं बघा, मग उंची मिळाल्यामुळे हा चौकोन तयार झाला. या चौकोनामध्ये आता आपल्याला काय काय दिसतं ते बघूया. हे चार बिंदू असे धरायचे असे उचलून ठेवले या ठिकाणी, म्हणजे आपल्याला कळतं का कोणता बिंदू कोणत्या पॉईंटवर आलेला आहे. आता हा बिंदू घेतला तर इथं येतो, हा बिंदू घेतला तो इथं येतो, हा बिंदू घेतला तो इथं येतो आणि हा जर घेतला तर इथं येतो. सुरुवात करूया कुठून तरी आपण. आता समजा ह्या बिंदूपासून केली मी, समजा इथून तर इथं बरोबर, मग आता ह्या बिंदूवरून सुरुवात करताना मला हा पृष्ठभाग दिसतो, समजा याला मी नंबर 5 देतो, 5 नंबरच्या पृष्ठभागाची ही कडा दिसते मला, म्हणून मी बघा ह्या बिंदूपासून ती कडा डार्क दाखवतो, कारण जो पृष्ठभाग दिसतो त्याच्या कडा आपल्याला डार्क दाखवायच्या लक्षात घ्या, कारण दडदडीत तो दिसला पाहिजे बरोबर. नंतर आता ह्या बिंदूहून मला उंचीत जायचंय बघा, उंचीत जाताना मी रुलर उभं लावलेला आहे आणि ह्या बिंदूपासून मी सरळ असं उंचीत वर गेलेलो आहे बघा. उंचीत किती गेलेलं आहे, 25 mm, मग ही रेषा सुद्धा 25 आहे, इथं 25 अंतर दिलेलं आहे बघा. आता मला रुंदीमध्ये जायचं, रुंदीत किती जायचं मला 30, मग इथं ऑलरेडी मला हे 30 अंतर मिळालेच बघा. हे कसं मिळालं मला 30 अंतर, हे अंतर कसं मिळालं, कारण वरून बघून सुद्धा हे अंतर 30 आहे बघा, असं हेच अंतर ह्या ठिकाणी बघा, इथं दिसतंय का तुम्हाला, हे बघा अशा पद्धतीनं हे अंतर 30 आहे, मग हे अंतरच प्रोजेक्शन मी असं ओढल्यामुळे मला हे अंतर 30 मिळालेलं आहे बघा. आता मी उंचीमध्ये येतोय, उंचीमध्ये मला हे अंतर बघा इथून तर इथपर्यंत मला हे मिळालेलं आहे, हे 25 आहे, म्हणून 25 इकडनं जर समोरून बघितलं तर हीच रेषा दिसते, ती रेषा ह्या ठिकाणी आलेली आहे, मग तिचंच प्रोजेक्शन आपण असं ओढलं तर आपल्याला ही लाईन मिळते बघा विद्यार्थी मित्रांनो. आता हा झाला तुमचा 5 नंबरचा पृष्ठभाग. 5 नंबरच्या पृष्ठभागामध्ये आपल्याला आता
यामध्ये असे काही पृष्ठभाग आहे का ते दिसत नाही। बघा समजा हा 6 नंबरचा पृष्ठभाग आहे बरोबर, समजा इकड जसा आहे तसा या बाजूने सुद्धा एक 7 नंबरचा असेल, कारण 7 नंबरचा पृष्ठभाग हा इथं जो दाखवलेला, बघा इथं हा डॉटेड लाईनने दाखवलेला, कारण तो दिसत नाही म्हणून इकडून आपल्याला दिसत नाही म्हणून त्याची इथं डॉटेड लाईन आली, ही डॉटेड लाईन आली आणि ही बरोबर इकडनं दिसते म्हणून ती डार्क आहे, ही दिसते आणि हा चौकोन किंवा हा आयत आणि हा आयत सारखाच आहे। जर हा आयत पुढं खेचला आपण, पुढं जर असा ओढला, हा जो 6 नंबरचा आयत आपण पुढं जर ओढला तर हा बिंदू यावर येईल, हा बिंदू याच्यावर येईल, हा बिंदू इथे येईल आणि हा बिंदू इथे येईल। नंतर हाच आयत आपण पुढं खेचला तर परत हा बिंदू या बिंदूवर येईल, हा बिंदू या बिंदूवर येईल आणि इथला बिंदू कम्प्लीट इथे येईल। बघा आणि इथला जो बिंदू आहे तो बिंदू इथे येईल, म्हणजे एवढी जी ही लाईन आहे ही लाईन या लाईनच्या आड लपलेली आहे, ही लाईन या लाईनच्या आड लपलेली आहे, पण इथं मात्र आपल्याला एक लाईन दाखवली तरच तो आयत आपल्याला असा दिसेल। बघा मग तो आयत या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी बघा आपण काय करायचं, आता याच्यातून सुद्धा आपल्याला प्रोजेक्शन लाईन ओढता येईल। बघा अशा जशा आपण याच्यातून ओढल्या तर बघा पहिल्या याच्यातून आलेलीच आहे, परत हे भाई ही खाच आहे, बघा इथंच तो आयत तयार झालेला आहे। या खाचेला आपण काय करू, या खाचेतून सुद्धा अशी प्रोजेक्शन लाईन या ठिकाणी या बिंदूतून आपण अशी ओढून घेऊ। ओढली म्हणजे आपल्याला हे बघा इथं कडा मिळाली, बघा ही जी कडा आहे ती कडा म्हणजे ही जी दाखवलेली डॉटेड लाईन किंवा ही लाईन, हा जो आयत आहे आयताच्या पृष्ठभागाची ही कडा आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे। बघा कारण बघा इकडनं बघितलं तर हा आयत दिसतो किंवा हा आयत या ठिकाणी डॉटेड लाईनने दाखवलेला आहे, म्हणजे न दिसणारा पृष्ठभाग आहे, पण इकडनं जर बघितलं त्याची कडा ही आहे, बघा ही आहे किंवा ही आहे इकडनं बघितलं तर, मग ती कडा तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल। बघा मग याचं जर प्रोजेक्शन आपण असं ओढलं तर ही कडा आपल्याला ह्या ठिकाणी इथून तर एवढी याच्यामध्ये मॅच झालेली आहे। बघा त्याच्यानंतर ही कडा इथून एवढी इथं मॅच झालेली आहे आणि बरोबर इथं आपल्याला ही लाईन, ही जी लाईन आहे, कारण हा पृष्ठभाग आपल्याला दिसत नाही म्हणून आपण रुलरच्या सहाय्यानं इथं ही डॉटेड लाईन टाकायची। बघा इथं अशी डॉटेड लाईन टाकायची, आता डॉटेड लाईन टाकल्यामुळे या ठिकाणी एक आयत तयार झाला। बघा हा आयत म्हणजे तो हा असेल किंवा हा असेल, पुढे आपण असं खेचलेलं आहे त्याला, पुढे ओढल्यामुळे त्या ठिकाणी इथं आपल्याला हा जो मिळाला हा 6 नंबरचा पृष्ठभाग तुम्हाला मिळालेला आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो समोरचा देखावा म्हणजे फ्रंट व्ह्यू, याला आपण या ठिकाणी मापं द्यायचे, बघा याला टॉप व्ह्यू म्हणतो आपण वरील देखावा आणि याला साईड व्ह्यू म्हणतो। आता साईड व्ह्यू हा तुमचा डाव्या बाजूचा आहे म्हणून याला डाव्या बाजूचं नाव द्यायचं। आधी पहिल्यांदा मापं देऊन घ्यायचे, मापं देताना प्रथम हे 40 आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 40 आपण ह्या ठिकाणी माप देतोय। बघा हे अंतर समजा 40 असेल, ते 40 दिलेलं आहे, त्यानंतर हे 40 असेल, अजून कोणतं माप या ठिकाणी बघा समोरून कोणते मापं दिसतात, 10, 20, 25। आता हे 10 माप वरती काढून द्यायचं असं, हे 20 वरती काढून द्यायचं। बघा मग आपण ह्या ठिकाणी बघा इथं दिलेलं आहे, इथं आपण रेषा ओढून घेऊ, बघा अशा हे 10 माप, त्याच्यानंतर हे पुढे 20 आणि नंतर ह्या ठिकाणी रुलर आडवं लावून बरोबर आपण ह्या ठिकाणी अशा रेषा काढू। बघा अशी रेषा काढली म्हणजे इथं आपल्याला कळेल हे माप 10, त्याच्यानंतर हे माप 20 असेल, बघा आणि उरलेलं 10 असेल। आता हे दाखवलं राहिलं 25, मग ते 25 माप आपण ह्या ठिकाणी देऊ शकतो। बघा इथं असं ते 25 माप आपल्याला देता येईल, बघा हे झालं 25 माप। बघा अशा प्रकारे आपण हे माप दिले। नंतर टॉपमध्ये कोणते माप दिसतात विद्यार्थी मित्रांनो, टॉपमध्ये एकही माप आपल्याला या ठिकाणी दिसत नाही तर आपल्याला ते दाखवता येणार नाही। आता साईडूमध्ये कोणते कोणते दिसतात, साईडूमध्ये तुम्हाला एक माप दिसतं बघा 30, मग ते 30 माप आपण या ठिकाणी दाखवू। बघा असं 30 माप दिसतं, मापं मात्र आपल्याला सर्व जेवढे मापं आपल्या आयसोमेट्रिक ड्रॉइंगमध्ये आहे तेवढे मापं दाखवले गेले पाहिजे। त्यानंतर आपल्याला अजून एक 20 माप दिस, आपलं 10 माप दिसेल। बघा इकडनं जर बघितलं तर 10 माप आपल्याला असं देता येईल। बघा मग ते 10 माप आपल्याला इथं डॉटेड लाईननी या ठिकाणी दाखवता येणार नाही, कारण डॉटेड लाईनला माप दिलं जात नाही, हा नियम आहे। म्हणून आपण काय करायचं, एवढं हे जे 10 माप आहे ते माप आपल्याला इथं पण दिसतं बघा 10, मग आपण ते इथं देऊ शकतो। बघा या ठिकाणी ते 10 माप आपण दिलं तरी चालेल। बघा असं म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे माप 10 इथं देऊ शकतो। बघा असं हे 10 माप या ठिकाणचं असेल किंवा हे असेल। बघा म्हणजे अशा पद्धतीनं हे मापं पूर्ण झाल्यानंतर सगळे मापं दिले की नाही खात्री करून घ्यायची, नंतर देखाव्याला नावं द्यायचे, याला म्हणायचं टॉप व्ह्यू किंवा त्याला आपण प्लॅन असं म्हणतो। बघा याला म्हणायचं फ्रंट व्ह्यू किंवा त्याला आपण इलिव्हेशन असं म्हणतो। बघा फ्रंट व्ह्यू
किंवा इलिव्हिशन असं म्हणतो बघा, त्या याला आपण काय म्हणतो साइडू। पण साइडू कोणत्या बाजूचा आहे, जर डाव्या बाजूचा काढेल असेल तर डाव्याच बाजूचं नाव द्यायचं। म्हणून इथं लेफ्ट हँड साइड व्ह्यू असं सगळं झाल्यानंतर, हे ड्रॉइंग पूर्ण झाल्यानंतर बघा, या ठिकाणी एक नोट्स लिहावं लागते आपल्याला, की नोट्स आपल्याला इथं लिहायचे असते बघा, इथं नोट्स म्हणायचं, याच्या जवळ कुठं ते आसपास म्हणायचं नोट्स। ऑल डायमेन्शन बघा, ऑल डायमेन्शन आर इन एमएम, ही एमएम स्मॉल काढायचं। त्यानंतर स्केल, हे ड्रॉइंग तुम्ही कोणत्या स्केलमध्ये काढलेलं आहे, जर तुम्ही आहे त्याच मापात घेऊन जर हे ड्रॉइंग काढलेलं असेल तर स्केल लिहिलं जातं एकास एक। जर समजा तुम्ही हे ड्रॉइंग पूर्ण माप न घेता निम्म माप घेऊन जर हे ड्रॉइंग तुम्ही काढलेलं असेल तर याला लिहायचं एकास दोन, आणि माप दाखवताना मात्र आहे तेच दाखवायचं। 40 घेल असेल इथं, जर तुम्ही 40 ऐवजी 20 घेतलं, निम्म माप जर घेतलं तर लिहिताना मात्र 40च लिहायचं। हे 25 जर तुम्ही इथं 25 ऐवजी 12.5 जरी तुम्ही हे अंतर घेतलेलं असेल पण लिहिताना 25च लिहायचं। फक्त ह्या ठिकाणी स्केल दाखवताना म्हणायचं एकास दोन, याचा अर्थ असा होतो की हे ड्रॉइंग तुम्ही एकास दोन स्केल घेऊन काढलेलं आहे। आता हे तुम्ही झालं तुमचं स्केल बाबत। आता सिम्बॉल, मग सिम्बॉल दाखवताना हे ड्रॉइंग तुम्ही कोणत्या अँगलमध्ये काढलेलं आहे, मग त्या अँगलचा सिम्बॉल या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे बघा। मग याला सेंटर लाईन वगैरे अशी व्यवस्थित दाखवायची। सेंटर लाईन दाखवल्यानंतर तुम्हाला मी फर्स्ट अँगल प्रमाणेच फक्त सिम्बॉल चेंज केलेलं आहे। फक्त बघा, हे अंतर मी 10 घेतलेलं आहे, वरती 5 आणि खाली 5, नंतर मी इकडे हे 20 मोजलेले आहे, 20 मोजून मी इथं परत अस्पष्ट लाईन टाकल्यानंतर वरती 10 मोजून घेतलं, खाली 10 म्हणजे 20 अंतर झालं। नंतर हे पट्टीनं जोडलं, मी पट्टीनं जोडल्यानंतर प्रथम मी हा तुमचा फ्रंट व्ह्यू काढून घेतला, समोरचा व्ह्यू काढून घेतला। नंतर साइड व्ह्यू काढताना हे अंतर 20 असतं, याची त्रिज्या 10 असते, आणि हे अजून 10 अधिक 10 म्हणजे असं 20 अंतर सोडायचं। 20 अंतर सोडल्यामुळे काय होईल, का तुम्हाला हा जो मोठा जो कर्व आहे, हा जो गोल आहे मोठा, कारण हा पेल्यासारखा आकार आहे, म्हणजे हा गोल लहाने हा गोल मोठा असणार आहे पेल्यासारखा आकार, तर ह्या गोलाची जी त्रिज्या आहे ती 10 आहे। म्हणून इथून एवढं 10 त्रिज्या कंपासमध्ये आपण जर घेतली, कंपासमध्ये अशी 10 त्रिज्या घेतली तर कंपाच्या साहाय्याने आपण असं हे सर्कल या ठिकाणी मारू शकतो बघा। म्हणजेच आपल्याला हे जे अंतर आहे, हे अंतर टोटल आपल्याला 20 मिळेल। टोटल किती मिळेल, 20 मिळेल बघा, म्हणजे हे अंतर तुमचं 20 झालं टोटल। म्हणजेच बघा, इथून एवढं 10 आणि आपण हे अजून 10 सोडलं, म्हणजे 10 आणि 10 20 अंतर सोडून आपण ही सेंटर लाईन टाकलेली बघा। नंतर आपल्याला इथून हे 5 अंतर आहे बघा, मग हे 5 घ्यायचं कंपासमध्ये अंतर, आणि या ठिकाणी एक सर्कल मारलं, म्हणजे हे सर्कल तुमचं 10 तयार होईल बघा, म्हणजे ही त्रिज्या 5 झाली। कंपासमध्ये 5 घेऊ, म्हणजे अशा प्रकारे याला म्हणायचं साइड व्ह्यू। ज्यावेळेस तुमचं एवढं पूर्ण ड्रॉइंग पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी आयसोमेट्रिकवरून ऑर्थोग्राफिक कसं काढलं हे सिद्ध होईल। विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी मी तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही त्याचा पुरेपूर अभ्यास करून वहीमध्ये काढण्याचा प्रयत्न करावा। नमस्कार, धन्यवाद।